सो हे गाइज वेलकम टू द श्रवण ब्लॉग्स। आता अपन चाललो एक्विरेला, आता अपन कर्जत मध्ये आहोत। सो चलो एक्विरेला जाऊ, लेट्स गो, बाय। आपण एकटंच झालं, एकटाच्या प्रवासानंतर आपण फायनली लोणावळ्यामध्ये पोचलेलो आहोत। आणि खूप इथे थंडमय म्हणजे एकदम गार वातावरण आहे, पाऊस येण्याची पण शक्यता आहे खूप। सो बघूया एकविरेला पोचू, आईचं दर्शन घेऊ, तुम्हाला ब्लॉग दाखवेल। चलो
एवढा खालून आपण चालत आलोय पण दम थोडा पण लागला नाही. मनात जर एकविरायची नक्कीच भक्ती, कारण ना एकविरायला गेलं वरती गेलं तरी तुम्हाला काहीच जमणार नाही. चलो जाऊया तुम्ही. आई माझी एकुली एकुली गो, आई माझी एकुली एकुली, आई माझी एकुली एकुली गो, आई माझी एकुली एकुली, आई माझी सर्वानुदाकली गो सर्वानुदाकली, आई माझी सर्वानुदाकली गो सर्वानुदाकली, आई माझी वाटको नाची पाते गो, आई माझी वाटको नाची पाते पाते, आगरी एकोल्यांची गो आगरी एकोल्यांची पाते, आगरी एकोल्यांची गो आगरी एकोल्यांची. गाइस एकविरायला मी पोहोचलेलो आहे, एवढा खालून चालत आलो ना पण घाम फुटला पण दम नाही लागला. काय सुशल? चलो सांडले एकविरा माते ते गो, एकविरा माते ते सांडले एकविरा माते ते गो, आई माऊली माऊली ते पाच पांडव येऊ दे घरी गो, एकविरायचा विचार आई माऊलीचा गो झाले धुपारती कापूर झाले ज्योतीला सतवाचे एकविराई एवढा उशीर का झाला. ये बाय गो दागर ना तुझा हो भावांनो, आता दर्शन झालेलं आहे, आता बाहेर निघतो. खूप मस्त वाटलं, म्हणजे असं मुक्त वाटलं थोडं. महाराष्ट्रातील देवीची साडेतीन शक्तीपीठ मानली जातात, त्यापैकी यमाई रेणुका आणि पार्वती यांचाच अवतार म्हणजे आपली एकविरा माऊली. महाराष्ट्र येथील प्रसिद्ध देवस्थानामध्ये कार्ले येथील एकविरा आईचं मंदिर हा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. या परिसरातील येरे गावची लोक एकविरा आईला परशुराम माता रेणुका असे म्हटले जातात. तर गाईज दर्शन घेऊन झाले, आता आपण खाली चालले प्रसाद घ्यायचे, थोडं गुलाल घ्यायचे आणि बघू जेऊ लोणावळ्यामध्ये जाऊ. सो गाईज काय नाही, एवढंच म्हणाल ब्लॉग कंटिन्यू. सो गाईज आताच दर्शन झालेलं आहे, आता आपण गाडीमध्ये बसलेलो आहे, आता चाललो आहे जेवायला. सो दाखवे लोणावळ्याला पण जायचे, एक पॉईंट बघायचे. तुम्ही बघू शकता एवढा चालून उतरून पावसात भिजून यांची तोंड कशी झाली, बघू शकता ते बघा. हा मेरी जान. चलो गाईज ब्लॉग कंटिन्यू. गावणाव मंदिरामध्ये हो भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो सॉरी 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 सॉरी. हॉटेल हॉटेल मध्ये आलो आपण बसू जेवायला, राहू दे रे कंटिन्यू. हॉटेलचा मंदिर गेला. तो गाईज तुम्ही बघू शकता एकच मासा टाकलंय, त्याला आता आम्ही तळून खाऊ. वारख्या वारख्या चिवून आहे ते पण आम्ही खाऊ. आता हे शिवर इथं फिरतो, वाळजे इथं आहे ना, पापलेट बारीक बारीक बघू शकता तुम्ही. आपण त्याला खायचा का आता? नाही ह्यो शिवर आहे, ह्यो शिवड आहे. आपण त्याला खायचा खरं शिवड वाटतं वाटत पण नाही मला येईन बारखं बारखं दिसत नाही मला. काय वाटतं तुला? हा सेम सेम बरोबर आहे. यू आर राईट. काय मागवतो मग?
काय नाही आम्ही सगळं काय मागवतो तंदूर लॉलीपॉप बघू शकतो जेवण आले अरे कांदा लसूणच आला तेही एवढाच आले हा ठीक आहे तात्याने आपल्याला जेवण सर्व केलेलं आहे कांदा गाईस कांदा खालो दादाने आपलं जेवण आणलंय आणि यांचे तोंडातून सांगितले लाल गळत आहे आला पहिले शाकाहारींना मान भेटला आमचा काही विषय आहे तोंडा बघा यांची ओ वा तो गाईस जेवण झालेलं आहे आणि इकडे पैसे भरतात माझेच पैसे भेटले झाले अरे यांना भरायला नको तर कसं वाटलं जेवण एक नंबर ओके गाईस आता लोणावळ्याला जायचं आहे बघू टाईम भेटला तर जाऊ लोणावळ्याला नंतर अरे घरा तो भावांना जेवण कसं वाटलं एक नंबर एक नंबर चलो लोणावळा आपण आलो नार्यान थांबला मी पहिल्यांदा आलो इथं काय त्यांनी जास्त फिरलो नाही इथं पहिल्यांदा आलं सो बघूया आगे आगे क्या आहे और किधर क्या आहे और किधर क्या आहे मंदिर कैसा बना ये मंदिर की स्थापना 24 मई 2010 को हुई थी और कुछ इस मंदिर के साथ रहने खाने की बहुत अच्छी उत्तम व्यवस्था है और गाइस बहुत अच्छा मंदिर है आप देख सकते हो माता की मूर्ति बहुत अच्छे गवर्नो खूब चांगले इतने बोलू सकता म्हणजे आला ना असं थोडं मस्त वाटतो म्हणजे आपले पोरं बसलेत खड्ड ऐकारा ना हे सबस्क्राईब करायला बोल सबस्क्राईब आणि लाईक करा तू गेलाय का शेअर आणि कमेंट पण करा लाईक करो सबस्क्राईब करो कमेंट करो आ मेरी जान सबस्क्राईब करा जनाब हिंदुस्तान में तो आ मेरी जान आता आपण बघू आपण बोलवतो आपण लोणावळ्यामध्ये जाऊ पण जास्त टाइम मिळाला तर लोणावळ्यात जाऊ नाहीतर कॅन्सल जाऊ सो बघूया लोणावळ्याला जायला भेटतो का नाही याच्यामुळे बघूया लोणावळ्याला जाऊ आपण आणि बघू शकतो तुम्ही कसला भारी क्लायमेट आहे खाली हाय गाइस काहीच दिसत नाही रुको आपको दिक्कत आहे चल खाली चल बघू शकता कसला भारी क्लायमेट आहे फोनमध्ये दिसत नाही माझा फोन पण डेड आहे त्याच्यामुळे दुसऱ्याचा फोन घ्यायला लागतो दत्त्याचा फोन जाऊन काही विषय नाही सो हे गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सगळा करा आणि या ब्लॉगला जास्त व्ह्यू पाहिजेत बाय गाईज.